नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण माय इंग्लिश बुक 6 स्टँडर्ड मधील 4.4 फंटॅस्टिक शॉप्स वरील स्वाध्याय बघणार आहोत। आपण मागच्या व्हिडिओमध्ये फंटॅस्टिक शॉप्स हे मराठीमध्ये बघितले होते, त्या व्हिडिओची लिंक आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तो व्हिडिओ तुम्ही अवश्य बघा। तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर त्या व्हिडिओला लाईक पण करा, आणि त्याआधी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर आपण आज 4.4 फंटॅस्टिक शॉप्सवरील स्वाध्याय बघणार आहोत। त्यामध्ये आपल्याला फर्स्ट प्रश्न दिलेला आपल्याला रीड अलाउड द स्पीच गिवन बाय, त्याच्यामध्ये दिलेलं आहे सारस द ससा जामी जेलीफिश गुना आजी, याची स्पीच आपल्याला जोऱ्यामध्ये वाचायचं आहे। तर आपण मागच्याच व्हिडिओमध्ये ते वाचलेले आहे। नंतर बघा, सेकंड प्रश्न आहे आपला, लिज द गोड्स गॉड्स डिस्प्ले इन ईच शॉप ॲट अ फ्यू मोर सुटेबल गुड्स टू ईच शॉप। पहिलं फर्स्ट 24 कॅरेट हलवा कॅरेट पुडिंग कॅरेट बन्स डिसाइड कॅरेट स्लाइस कॅरेट ज्यूस कॅरेट फ्रेश केक। काय काय सारस ससाच्या याच्यामध्ये कॅरेटच्या याच्यामध्ये काय काय मिळत होतं त्याची आपण माहिती दिली। नंतर बघा, जेमी जेलीफिश अंडर वॉटर मराईन क्युरी शॉप्स कोरल पेपर वेट पोटेट सीस्वेड सीवेड पिंक शेल ब्रॅसलेट एअरफूड प्रूफ वॉच। नंतर ग्रॅनी गुणाबाई ड्रीम शॉपमध्ये काय काय भेटत होतं, मास्टर ऑफ इंग्लिश स्पेलिंग मॅथ विझार्ड टॉप ॲथलेट ट्विंकल टॉज डान्सर मेलोडी क्वीन अस्ट्रो सायंटिस्ट बेस्ट क्रिकेटर आय ब्रिव हार्ट। अशा प्रकारचा आपल्याला सेकंड प्रश्न होता आपला, जो तो आपण आता बघितला। नंतर बघा, थर्ड प्रश्न आहे आपला, रीड ड्रॉ सिंपल मॅप्स टू शो द लोकेशन ऑफ इच शॉप, जेमी जेलीफिश 24 कॅरेट ग्रेनी गुणाबाईज डीम शॉप, तुम्ही तुमच्या वहीमध्ये काढून ठेवू शकता। नंतर बघा, दिलेला आहे आपला चौथा प्रश्न आहे आपला, इनॅक्ट द कन्व्हर्जेशन, आपल्याला त्या कन्व्हर्जेशनवर इनॅक्ट कसं करायचं आहे ते तुम्ही क्लासमध्ये करू शकता। नोट द फॉलोइंग, नंतर पाचवा प्रश्न आहे आपला, नोट द फॉलोइंग फ्रॉम ईच शॉप, तिच्यामध्ये दिलेलं आहे आपल्याला हाऊ द शॉपकीपर इंट्रोड्यूस हर सेल्फ हिम सेल्फ 24 कॅरेट हाय आय ॲम अ सारस द ससा आय सेट अप द शॉप बिकॉज लव कॅरेट आय जस्ट कॅन नॉट डू विदाऊट कॅरेट्स। नंतर बघा, हा अंडर वॉटर मराईन क्युरी शॉपचं पहा, आय ॲम अ जेमी जेलीफिश आय लिव ब्राईट ॲट द बॉटम ऑफ धिस कोरल रीफ। नंतर ग्रेनी गुणाबाई ड्रीम शॉपचं बघा, हॅलो आय ॲम अ गुणा आजी डू यू नो हाऊ ओल्ड आय ॲम, नो आय बेटर नॉट टेल यू, यू वॉन्ट बिलीव मी इनफ टू से आय यू सीन युअर ग्रेट 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 ग्रँडफादर व्हेन ही वॉज अ स्मॉल किड। तर शॉपकीपर कशा प्रकारे आपले इंट्रोड्यूस करतात हे आपण या पाचव्या प्रश्नामध्ये पाहिलंय। तिच्यातला नंतर सेकंड पार्ट बघा, द गुड्स इन द शॉप व्हॉट इट सोल्ड इन द शॉप, तर त्या शॉपमध्ये काय काय मिळत होतं, तर 24 कॅरेटचे शॉपमध्ये बघा कॅरेट हलवा कॅरेट पुडिंग कॅरेट बन्स डिसाइड कॅरेट स्लाइस कॅरेट ज्यूस कॅरेट फ्रेश केक। नंतर जेमी जेलीफिशच्या अंडर वॉटर मराईन क्युरी शॉपमध्ये बघा क्युरल पेपर वेट पोटेट स्वेट, नंतर बघा पिंक शेल ब्रॅसलेट एअरफ्रूफ वॉच। नंतर गुणा आजीच्या शॉपमध्ये काय मिळत होतं, मास्टर ऑफ इंग्लिश स्पेलिंग मॅथ विझार्ड टॉप ॲथलेट ट्विंकल टॉज डॅन्सर मेलोडी क्वीन अस्ट्रो सायंटिस्ट बेस्ट क्रिकेटर आय ब्रू हार्ट। तर बघा, असं त्याच्या शॉपमध्ये मिळत होतं। नंतर बघा, लोकेशन बघा शॉपचे, 24 कॅरेटच्या शॉपचे लोकेशन बघा, अंडर द बनियान ट्री ऑन सासे फ्रॉम ग्रीन व्हॅली वेस्टर्न घाट्स। नंतर जेमी जेलीफिशचं लोकेशन बघा शॉपचे, A1 कोरल रीफ डीप ब्लू सी नियर ओसियन आयलँड। नंतर गुणा आजीच्या शॉपचे लोकेशन
could nine behind the horizon fantasy land. तर अशा प्रकारे हा पाचवा प्रश्न होता आपला, तो आता आपण बघितला. नंतर बघा कन्वर्जेशन इन द शॉप. शॉपचे कन्वर्जेशन पहा. 24 कॅरेटचं इज द कॅरेट केक फ्रेश जस्ट आउट ऑफ द ओव्हन. कॅन आय हॅव ओल्ड कॅरेट ज्यूस प्लीज. सारस देअर्स अ ग्लास चाइल्ड कॅरेट ज्यूस. कस्टमर आय हॅव अ डझन कॅरेट केक्स अँड अ बॉक्स ऑफ कॅरेट हलवा. हाऊ मच वुल दॅट मी दॅट इज विल बी. नंतर बघा डू यू हॅव दिल्ली कॅरेट्स. ससा सॉरी मॅडम वी गेट देम ओनली इन द विंटर मंथ्स. नंतर बघा देमी जेलीफिश अंडर वॉटर मराईन क्युरी शॉपचे बघा कन्वर्जेशन. कॅन आय हॅव अ कोरल पेपर वेट प्लीज. सर्टनली देअर्स अ नाईस लिटल वन अँड इट्स अनब्रेकेबल. वुल्ड कस्टमर वुड यू हॅपन टू हॅव कोटेड सी वीड जेमी जेलीफिश. हो वी हॅव अ लार्ज व्हेरायटी टेक युअर पिक्स. कस्टमर कॅन आय ट्राय धीस पिंक शेल ब्रॅसलेट. जेलीफिश यस मिस ऑक्टोपस आय कॅन इवन गिव यू अ सेट ऑफ 4. कस्टमर लुक आय डिस्परेटली नीड इन अ एअर प्रूफ वॉच. आय हॅव टू गो अश्युअर टुमारो. जेलीफिश हॅव अ लुक ॲट धीस इट इज द लेटेस्ट डिजिटल वन. नंतर ग्रेनी गुणाबाईचे ड्रीम शॉपचे कन्वर्जेशन बघावे बघा. कस्टमर ग्रेनी माय ड्रीम इज टू टॉप माय इंग्लिश माय क्लास इन इंग्लिश. गुणाबाई हेअर्स अ सेट ऑफ माय इंग्लिश बुक बट यू मस्ट गिव मी युअर प्रॉमिस दॅट यू विल रीड द बुक अँड टू ऑल द ॲक्टिव्हिटीज. कस्टमर ग्रेनी व्हॉट कॅन यू गिव मी टू मेक मी अ ब्रू हार्ट. गुणाबाईज हेअर्स पॅकेट ऑफ सेल्फ कॉन्फिडन्स बट यू मस्ट प्रॉमिस मी टू बिलीव अँड अचीव. नंतर बघा कस्टमर ग्रेनी प्लीज डोंट लाफ ॲट मी बट आय वॉन्ट टू ट्रॅव्हल टू द स्टार. गुणाबाईज आय नेवर लाफ ॲट माय यंग फ्रेंड. देअर्स इज अ पॅकेज टू हेल्प यू रीच दी स्टार्स अँड बियॉन्ड बट यू मी युअर वर्ड ऑफ होनर दॅट यू विल ऑलवेज लव अँड रिस्पेक्ट नेचर. अशा प्रकारे आपला हा कन्वर्जेशनचा पार्ट होता, तिच्यातला आपण आता बघितला. नंतर बघा आपला आपल्याला दिलेलं आहे नाऊ यूज युअर इमॅजिनेशन टू प्रेझेंट अ फंटॅस्टिक शॉप्स ऑफ युअर चॉईस युझिंग अबो पॉईंट. सम ऑप्शन आर गिवन बिलो. त्यामध्ये दिलेलं आहे आपल्याला पहिले अ फॉलोइंग फ्लाईंग शॉप. बघा हाय आय ॲम अ कालू. देन क्रो आय रन अ फ्लाईंग शॉप. इट ऑलवेज फ्लाईज. आय सी डिफरंट काइंड ऑफ डिझाईन मटेरियल अँड डेली निडेड ऑब्जेक्ट. द लोकेशन ऑफ माय शॉप इज होल स्काय. वंडर विथ माय शॉप ऑल ओवर द स्काय. पॅरेट डू यू हॅव ब्लू कलर टू पेंट माय फिदर. कालू यस बट युअर ग्रीन कलर इज सो ब्युटिफुल. नंतर बघा अ शॉप इन अ ट्री. नमस्कार माय सेल्फ चिंटू द मंकी. आय लिव इन द फंटॅस्टिक जंगल. आय रन अ शॉप. देअर्स आर मेनी स्वीट डिशेस इन माय शॉप. द लोकेशन ऑफ माय शॉप इज ऑन द बँक ऑफ द रिव्हर इन द जंगल. एव्हरीबॉडी कम्स इन माय शॉप. एव्हरी ॲनिमल्स अँड बर्ड्स एन्जॉय अ स्वीट्स. स्पॅरो कॅन यू गिव मी 10 मँगो काइंड कँडीज. चिंटू यस विथ 10 मँगो कँडीज यू हॅव अँड ॲपल कँडी फ्री. नंतर बघा 3 नंबरचं शॉपचं बघा अ सुपर पॉवर शॉप. हॅलो माय नेम इज जम्बो द रोबोट. आय रन अ शॉप विच इज अ फुल विथ सुपर पॉवर ड्रिंक. देअर आर मेनी ड्रिंक
different rings which give you super power. The location of my shop is near a coconut garden on the island in the Arabian Sea. Rabbit, I get very afraid of anything. Give me ring to be the courageous. Jumbo, try this one. This is the drink of confidence. अशा प्रकारे आपल्याला याच्यामध्ये फ्लाइंग शॉप, अ शॉप इन अ ट्री अँड अ सुपर पॉवर शॉपची माहिती लिहायची होती. नंतर बघा कॉपी द सेंटेन्स विच हॅव द वर्ड जस्ट ट्रान्सलेट देम इन टू युअर मदर टंग. बघा आय जस्ट कॅनॉट डू विदाउट कॅरेट्स. मी गाजराशिवाय काहीच करू शकत नाही. जस्ट आउट ऑफ द ओव्हन, आत्ताच ओव्हनच्या बाहेर काढलेले आहे. माय हाऊस इज जस्ट बिहाइंड माय शॉप, माझे घर माझ्या दुकानाच्या एकदम मागे आहे. जस्ट लुक ॲट द ब्युटिफुल कोरल, या सुंदर प्रवाळाकडे फक्त एक नजर टाका. अशा प्रकारे आपला 6 नंबरचा प्रश्न होता. नंतर बघा 7 नंबरचा प्रश्न आहे आपला, राईट अँड ॲडव्हर्टाइजमेंट फॉर एनी वन ऑफ द फंटॅस्टिक शॉप. डिअर कॅरेट फ्रेंड, नाऊ गुड न्यू फॉर यू, देअर आर मेनी व्हेरायटीज ऑफ कॅरेट फूड इन वन शॉप. इट कॅरेट्स अँड ब्राईट साईड्स विजिट द शॉप. द शॉप इज 24 कॅरेट अंडर द बनियान ट्री ऑन ससा फ्रॉम वेस्टर्न घाट. एका फंटॅस्टिक शॉपची आपल्याला ॲडव्हर्टाइजमेंट करायची होती, ती आपण केली. नंतर बघा टाईम 10 AM to 8 PM. नंतर बघा 9 नंबरचा आपला प्रश्न दिलेला आहे, कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्स युझिंग डिफरंट एंडिंग्स. बघा फर्स्ट आय विल हॅव डझन मँगोज, सेकंड आय जस्ट कॅनॉट डू विदाउट बायसिकल, माय डिअरेस्ट विश इज टू मेक क्लीन इंडिया, I desperately need books, just cannot do without my friends, my dearest wish is to make them study hard, desperately need a pen, desperately need something to eat. अशा प्रकारे आज आपण फंटॅस्टिक शॉप्सवरील पॉइंटर्स बघितला. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.